कुणी काय कधी कुठले कपडे घालावेत घालू नये यावर भयंकर चर्चा चालते। मुळात मानव प्राण्याच्या आजपर्यंतच्या पेहरावांच्या इतिहासाचा विचार करताना हा प्रचंड मोठा आणि रोचक प्रवास बघता एका बाजूला अचंबित व्हायला होतं तर दुसऱ्या बाजूला समाजात नियमानं चाललेलं हे रवंत बघून गंमतही वाटते। खरं तर आज मितीस आपण जे कपडे घालतोय ते कला आणि विज्ञानाच्या समुच्चयाचं एक उत्तम उदाहरण। शिवणयंत्र किंवा शिलाईन मशीन नसतं तर हे काहीच नसतं। चलो आज या शिवणयंत्राचीच गोष्ट सांगतो। शिवणयंत्राचा शोध कुणी लावला या प्रश्नाचं उत्तर देताना खरं तर एका कोणाचं नाव सांगणं अन्यायकारक ठरेल। यामागं एक ना अनेक जणांचे प्रयत्न, यशापयशाच्या कथा, राजकारण, अर्थकारण, हल्ले, खून, जाळपोळ, महत्वाकांक्षा, घोटाळे असा मोठा इतिहास आहे। लज्जारक्षणास्तव आधी झाडांची पानं जावळ्या वापरल्यानंतर माणूस टिकाऊ आवरणाच्या प्रयत्नात प्राण्यांची कातडी आपल्या पेहरावात वापरू लागला। हाडाची सुई आणि चामड्याचा धागा हे माणसाचं पहिलं शवन माध्यम। हळूहळू यंत्रयुग आल्यानंतर इंग्लंडमध्ये स्थिरावलेल्या चार्ल्स विसेंथल या जर्मन कारागिरानं 1755 साली टोकदार सुई वापरत कपडे यंत्राद्वारे शिवण्याचा प्रयत्न केला खरा पण बिचारा अपयशी ठरला। 1790 साली ब्रिटिश संशोधक थॉमस सेंट याला पहिलं शिवणयंत्र बनवण्यात यश मिळालं पण वपूंच्या भाषेत सांगायचं तर त्यानं अंधारात मुलीला डोळा मारला, त्यामुळे डोळा मारला हे फक्त त्यालाच कळलं। अर्थात त्यानं या यंत्राची जाहिरातच केली नाही, पर्यायी त्याचं वितरणही झालं नाही। संशोधक बुद्धी असणारा थॉमस सेंट हा एक कुशल कारागीरही होता। त्याचं शिवणयंत्र विश्वसनीय असण्यासोबतच कार्यात्मकही होतं। पर ये राज उसके साथी चला गया। 1830 साली फ्रेंच शिंपी बार्थेलेमी थिमोनियर यानं त्याचं एक शिवणयंत्र बनवलं। हे यंत्र मात्र अजूनच कमाल होतं। एकच सुई, एकच धागा, छानपैकी एका रेषेत कापडाला शिलाई मारायचं। बार्थेलेमी आपल्या या संशोधनावर प्रचंड खुश होता पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही। आजूबाजूचा जवळपास सगळा शिंपी वर्ग त्याच्यावर जाम संतापला। असे यंत्र कपडे शिवायला लागले तर अशानं एक दिवस सगळ्यांचाच रोजगार जाईल। संगनमत झालं आणि या समूहानं बार्थेलेमीला चक्क ठार मारलं आणि त्याच्या शिवणयंत्रासह अक्षरशः त्याच्या नातेवाईकांची घरही पेटवून दिली। 1834 साली वॉल्टर हंट यानं अमेरिकेत त्याचं शिवणयंत्र बनवलं, बरोबर ओळखलं। हा तोच सेफ्टी पिन शोधणारा वॉल्टर हंट ज्याची मागं मी गोष्ट सांगितली होती। हे यंत्र बेरोजगारीचं कारण ठरू शकतं म्हणत वॉल्टरनं या यंत्राचं पेटंट मात्र घेतलं नाही। अर्थातच त्याचं हे शिवणयंत्र संपूर्ण निर्दोष होतं असंही नव्हतं। 1846 साली एलियास हो यानं मात्र या शिवणयंत्रावर पुनश्च काम करत त्याचं पेटंट घेतलं। या शिवणयंत्राचं वैशिष्ट्य म्हणजे यात दोन ठिकाणाहून धागा एकत्र ओला जात असे। या यंत्रात एका बाजूला सुई आणि दुसऱ्या बाजूला लूप बनवत ट्रॅकवर धागा जोडण्याची व्यवस्था केली होती आणि याला नाव दिलं होतं लॉक स्टिच। अर्थात यात अनेक त्रुटी असल्यानं केवळ आपल्या पेटंटचा बचाव करत यंत्रात सुधारणा करणं हेच होचं मुख्य काम होऊन बसलं। तब्बल 9 वर्ष हो या शिवणयंत्रावर खेळत राहिला मात्र त्याला परफेक्शन काही साधलं नाही। दुसऱ्या बाजूला होचच लॉकस्टिचचं तंत्र वापरून अनेक जण प्रयत्नरत होतेच। याच कडीत आयझॅक सिंगर यांनी वर खाली गती तंत्र तर ॲलम विल्सन यांनी एक रोटरी हुक शटल विकसित केलं। तरीही 1850 पर्यंत एका दुका प्रयत्न सोडून शिवणयंत्राचं उत्पादन म्हणून काही झालं नाही। आयझॅक सिंगर यांच्या डोक्यात पहिल्यांदा या यंत्राचं व्यावसायिक प्रारूप डोकावलं। पायानं पेडल दाबला की सुई वरखाली होते हे बघून बाकीचे शिवणयंत्र हळूहळू हद्दपारच झाले। पण सगळं काही इतकं सरळ सोट नसतं। एलियास होनं सिंगरवर लॉकस्टिचचं पेटंट चोरल्याचा आरोप ठेवला आणि एवढंच नाही तर थेट खटलाही ठोकला। 4 वर्षानंतर होनं हा खटला जिंकला। हंटनं तर पेटंट घेतलंच नव्हतं, त्यामुळं सरतेशेवटी होनं शिवणयंत्राचं पेटंट मिळवलं। हंटनं पेटंट घेतलं असतं तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता। पण आता आयझॅक सिंगर खटला हरला होता तर एलियास हो हा खटला जिंकला होता। पर्यायानं या बदल्यात सिंगरनं होवला पेटंटची रॉयल्टी देणं बंधनकारक झालं। 1844 साली ब्रिटिश संशोधक जॉन फिशर यानं रिबन शिवणाऱ्या छोटेखानी शिवणयंत्राचं पेटंट घेतलं। हे यंत्रही हो आणि सिंगर यांनी बनवलेल्या शिवणयंत्रासारखंच होतं पण कुणास ठाऊक कशी पण फिशरच्या पेटंटची कागद पेटंट कार्यालयातून गहाळ झाली आणि फिशर या क्रेडिटच्या शर्यतीतून आपसुकच वजा झाला।
आपल्या संशोधनातील फायद्याच्या हिश्श्याचं यशस्वीपण बचाव केल्यानंतर एलियास होऊन आपल्या उत्पन्नाचे आकडे प्रतिवर्ष $300 ते प्रतिवर्ष $200,000 होताना बघितले. त्याची तपश्चर्या फळास आली. 1854 ते 1867 या कालावधीत होऊन आपल्या या संशोधनातून $2 मिलियन उलाढाल केली आणि 1867 मध्येच होचं देहावसान झालं आणि याचबरोबर त्याचं पेटंटही संपलं. दरम्यानच्या काळात 1859 साली विल्यम जोन्स यांनी शिवणयंत्राचं उत्पादन सुरू केलं होतं. 1860 साली त्यानं थॉमस चॅडविकसह भागीदारी करत चॅडविक अँड जोन्स या ब्रँडअंतर्गत 1863 पर्यंत इंग्लंडमध्ये शिवणयंत्राचं उत्पादन केलं. यांच्याकडे शिवणयंत्र बनवण्याचा परवाना होता, मात्र शिवणयंत्राचं डिझाईन मूळ हो आणि सिंगर यांचंच होतं. काही कारणास्तव चॅडविक या भागीदारीतून बाहेर पडत ब्रॅडबरीत सामील झाला आणि 1869 साली विल्यम जोन्सननं मॅन्चेस्टरमधला गाईडपुलाजवळ स्वतःचा स्वतंत्र कारखाना सुरू केला. जोन्सनं चिक्कर जाहिरातबाजी करत त्याचं शिवणयंत्र हे फर्स्ट क्लास असल्याचा दावा केला आणि व्यापारी खेळीचा भाग म्हणून आपल्या कंपनीचं नामकरण शिवणयंत्र कंपनी लिमिटेड असं केलं. पण कालोघात ब्रदर लिमिटेड या जपानी फर्मनं जॉन्सनचा हा कारखाना विकत घेतला. 1889 साली सिंगरनं पहिलं इलेक्ट्रिक शिवणयंत्र बाजारात आणलं, परंतु हे धूळ आकारानं अंमळ मोठं झाल्यानं त्याची विक्री मर्यादितच राहील. तसं मोठा आकार ही काही मोठी समस्याही नव्हती, पण हे यंत्र तुलनेत महागही होतं. 1930 उजाडेपर्यंत शिवणयंत्र वजनानं हलकं होत गेलं. शिलाईसाठी पेडल, हँडल यात अनेक बदल होत गेले. शिवणयंत्राचा वापर कापड शिलाई व्यतिरिक्त पुस्तकं वगैरे शिवण्यासाठी होऊ लागला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात या शिवणयंत्राची एंट्री झाली. प्रारंभी अमेरिकन सिंगर आणि ब्रिटिश पफ या ब्रँड्सला पसंती मिळाल्यानंतर विशेषत स्वातंत्र्यपश्चात भारतीय कंपन्यांनी शिवणयंत्र बनवायला सुरुवात केली, ज्यात उषा ब्रँड लोकप्रिय ठरला. 1935 सालीच तत्कालीन कलकत्त्यात उषा या नावानं पहिलं भारतीय शिवणयंत्र बनलं होतं. या शिवणयंत्राचे सगळे भाग भारतातच बनले होते. आज मेतीस यात अनेक ब्रँड आले. भारतात दर्जेदार शिवणयंत्राचा निर्यातदारही बनला. कपडे शिवण्याव्यतिरिक्त पिशव्या, टोप्या, कशिदाकारी अशा एक ना एक कामात शिवणयंत्राचा वापर होतो. 1854 साली अमेरिकन अलन्स विल्सन याला शिवणयंत्राचं पहिलं पेटंट देण्यात आलं होतं. त्यानिमित्तानं सहज हा आढावा.